असा नॅचरल डिझास्टर आहे जे आपल्या सराउंडिंगमध्ये नॅचरली येतात. हे अर्थक्वेक, अर्थक्वेक म्हणजे आता काय, ते पृथ्वीमध्ये आपला हे रँडम मुवमेंट आणि शेकिंगमुळे ते अर्थक्वेक येतो आणि त्याच्यामुळे हे जमीन फाटतो आणि हे असं हल्ल्यामुळे ते हलणार, मग हे अर्थक्वेक आला. हे आपलं टॉर्नेडो, टॉर्नेडो म्हणजे ते आपला वादळ येतो, वादळ निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हा असा फिरणार, हे असं फिरल्यामुळे हे मातीचा गोला निर्माण होऊन असा फिरतो. हे लँडस्लाईड, लँडस्लाईड म्हणजे ते आपला डोंगरवरून ते दगडी कोसळतात खाली रोडवर, ते असं सगळ्यांना दाखवायला असं कागदीचं बनवलं आहे. हे वर्किंग मॉडेल नाही, हे व्हॉल्कॅनो, व्हॉल्कॅनो म्हणजे हे ज्वालामुखी, ज्वालामुखीमध्ये हे ग्लिसरीन आणि हे पोटॅशियम परमँगनेट ह्याच्यात टाकलं आणि ते मिक्स होऊन ते लावासारखा बाहेर येतो बाहेर. आणि हे फ्लड, हे फ्लड आता हे आपलं खराब झालं आहे, ते सगळे चालू करून हे असं आम्ही केलं, मग हे फ्लडसारखा बाहेर येतो. आपलं पावसात बघा, हे पावसात ते बाढ येतो आणि सगळं डुबून जातात, ते आपलं हे फ्लड. आय मेड दिस हायड्रॉलिक रोड अँड इज मोस्टली यूज इन सिटीज फॉर देर इज अ पॉप्युलेशन इज मच हायर इन सिटीज अँड दिस हायड्रॉलिक रोड इज डिक्रीज ऑल द ट्रॅफिक जाम ऑन द रोड अँड मेक द रोड फ्रीली. थँक्यू. जे आज चंद्रयान टू आपण जे बनवलं आहे तुम्ही, कोणत्या कुणी प्रेरणा दिली तुला या संदर्भात आणि त्याच्यापासून काय सांगायचं? चंद्रयान टू हे आमच्या सायन्स टीचर निशिकांता खोपडे मॅम आणि आमचे लॅब असिस्टंट स्वप्नाली देशमुख मॅम, त्यांनी मला प्रेरणा दिलेली आहे. चंद्रयान टू त्याचं डिस्टन्ससुद्धा इथे दिलेलं आहे, हे आहे विक्रम लँडर आणि मून आणि त्याच्या भोवती फिरणारं ऑर्बिटर. चंद्रयान टू डिस्टन्स तिथं दिलेलं आहे अर्थ टू मून 384,402 किलोमीटर आहे. चंद्रयान टू हा भारताचा फर्स्ट अटेम्प्ट होता सॉफ्ट लँडिंग मूनवरती आणि ह्याचा संपर्क तुटला, विक्रम लँडर इस्रोसोबत त्याचा संपर्क तुटला, म्हणून जो विक्रम लँडर 95% सक्सेसफुल झाला होता, विक्रम लँडरच्यामुळे ते 5% अनसक्सेसफुल झालं. तरीसुद्धा ह्याची टोटल इन्व्हेस्टमेंट चंद्रयान टूसाठी त्यांनी 141 मिलियन $ खर्च केलेला आणि आपल्या इंडियन करन्सीमध्ये 10 बिलियन अप्रॉक्झिमेटली आहे. चंद्रयान टू ओरिजिनली ते 2011 लॉन्च करणार होते, पण जे रशियाचं लँडर आणि रोवर यूज करणार होते, पण रशियाने ते टेक्निकल प्रॉब्लेम्सनी दिलं नव्हतं, म्हणून आपल्या भारताने त्यांनी हे केलं की आपण स्वतः आपलं भारताचं लँडर आणि रोवर बनवायचं, म्हणून त्यांनी बनवलं आणि त्यासाठी त्यांनी 9 वर्ष त्यांनी इन्व्हेस्ट केलं आणि 2019 त्याचं लॉन्च केलं. आणि हे आपल्याला मेन उद्देश चंद्रयान टू पृथ्वी चंद्रावरती पाठवण्याचा मेन उद्देश म्हणजे आपल्याला 7 वर्षापर्यंत चंद्रावरती जे काही नवीन नवीन गोष्टी जे आपल्याला माहिती नाही ते आपल्याला मिळणार, चंद्राचे जे नवीन नवीन गोष्टी जे आपल्याला माहिती नाही ते आपल्याला भेटेल आणि ह्याचा मेन उद्देश ते एक आहे. आणि आपला भारत जर पूर्ण सक्सेसफुल झाला असता तर आपला भारत 4th असता पूर्ण सॉफ्ट लँडिंगच्यामुळे, आणि हे श्रीहरिकोटा स्पेस स्टेशन इंडियापासून झालेलं होतं आणि जे काय मिस्टेक्स 5% झालं होतं इस्रो परत त्याला नवीन परत रेटिफाय करणार आणि परत आपण त्यांना शुभेच्छा देऊ की परत त्यांनी चंद्रयान 3 त्यांनी पूर्ण चंद्रयान 3 यशस्वी व्हायला पाहिजे. संस्कारधाम विद्यालय खरवली यांच्या इथं या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये कला कार्यानुभव त्याचप्रमाणे गणित आणि विज्ञान या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर अशा कलाकृती या ठिकाणी त्यांनी दाखवलेल्या आहेत. विशेषतः म्हणजे कला कार्यानुभवामध्ये विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून चांगल्या वस्तू, टिकाऊ वस्तू अशा निर्माण केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीच्या रांगोळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी आपलं जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण त्यांनी या ठिकाणी आपल्या कलाकृतीतून दाखवून दिलेले आहे आणि एक चांगला आदर्श या संस्कारधाम विद्यालयाने, इंग्रजीचे माध्यमाच्या विद्यालयाने यांनी आपल्यासमोर ठेवलेला आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याला भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे.